नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण व्यस्त चलनावर आधारित काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिलं उदाहरण आहे, बसचा वेग ताशी 48 किलोमीटर असताना ठराविक अंतर जाण्यास 5 तास लागतात. वेग 8 किलोमीटरने कमी केल्यास तेवढ्याच प्रवासासाठी किती वेळ लागेल? म्हणजे पहा मुलांनो, बसचा सुरुवातीचा वेग आहे 48 किलोमीटर प्रति तास. तेव्हा बसला ठराविक ठिकाणी ठराविक अंतर जाण्यासाठी 5 तास वेळ लागतो आहे. त्यानंतर बसचा वेग ताशी 8 किलोमीटरने कमी केला. आता सुरुवातीचा वेग आहे 48, तो 8 किलोमीटरने कमी केला म्हणजे बसचा वेग आता केला आहे 40 किलोमीटर प्रति तास. आणि आता तेवढ्या प्रवासासाठी किती वेळ लागेल हे आपण एक्स मानू. म्हणजे पहा, सुरुवातीला 48 किलोमीटर प्रति तास वेग असताना 5 तास लागत आहे. वेग जर आपण कमी केला तर याचाच अर्थ लागणारा वेळ हा आपला वाढणार आहे. म्हणजे जेव्हा दिलेल्या दोन राशींमध्ये परस्पर विरोधी बदल असेल तर हे उदाहरण नेहमी कशाचं असतं? व्यस्त चलनाचे. तर व्यस्त चलनात नेहमी दिलेल्या दोन राशींचा गुणाकार आपल्याला घ्यावा लागतो. पहा, व्यस्त चलनामध्ये काय नेहमी स्थिर असतो? तर गुणाकार स्थिर असतो. मग आपण या ज्या दोन राशी दिलेल्या आहेत या दोन राशींचा या ठिकाणी गुणाकार घेणार आहोत. मग आता सुरुवातीला 48 किलोमीटर हा वेग आहे तेव्हा बसला 5 तास वेळ लागतो आहे. आणि त्यानंतर 8 किलोमीटरने वेग कमी केला म्हणजेच 40 किलोमीटर केला आहे. आता बसला पोहोचण्यासाठी 1 तास एवढा वेळ लागतो असं आपण थोडा वेळ समजूया. मग आता एक्सची म्हणजेच लागणाऱ्या वेळ किती लागेल याची आपल्याला किंमत काढायची. हा 40 या ठिकाणी एक्सला गुणिले आहे, तो या ठिकाणी भागिले होईल दुसऱ्या बाजूला आल्यानंतर. म्हणजेच एक्स बरोबर 48 गुणिले 5, त्याला भागिले येतील 40. मग आता एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे, 48 गुणिले 5 भागिले 40. 5 जर आपण भाग दिला तर 5 × 5 = 48, 8 × 8 = 48. म्हणजे एक्स बरोबर 6 तास एवढा वेळ त्या गाडीसाठी लागणार आहे जर आपण वेग 8 किलोमीटर प्रति तासाने कमी केला तर आपल्याला त्या ठिकाणी ठराविक अंतर जाण्यासाठी बसला 6 तास एवढा वेळ लागणार आहे. त्यानंतर मुलांनो, पुढचे उदाहरण आपण पाहूया. या ठिकाणी पुढील उदाहरण आहे, व्यस्त चलनाशीच निगडीत असलेला घटक काळ काम वेगावर. आता पहा, या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? ए, एक काम 45 दिवसात, तर बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? पहा, ए काम 45 दिवसात करतोय आणि बी मात्र तेच काम 30 दिवसात करतो. अशा उदाहरणामध्ये आपल्याला दिलेले दिवस, सुरुवातीला एचे दिवस दिलेले आहे 45 आणि बीचे दिवस दिलेले आहे 30. या दोन्हींचा आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी 45 आणि 30 लसावी येतोय 90. म्हणजे याचाच अर्थ 90 हे काहीतरी काम आपल्याला घ्यायचं आहे. कुठलंही काम असू द्या, 90 हे समजा एखादे खड्डे खणण्याचं काम असेल तर 90 खड्डे खणण्याचं काम ए 45 दिवसात करतो आहे असं समजा आणि बी मात्र ते 30 दिवसात करतो आहे. मग एचे एका दिवसाचे काम पहा, जर 90 खड्डे तो 45 दिवसात खणतोय तर एका दिवसामध्ये 90 भागिले 45 म्हणजे तो 2 काम करतोय. आणि बी चे एका दिवसाचे काम आपल्याला या ठिकाणी काढायचे. बी जर काम 30 दिवसामध्ये करतोय, 90 हे काम बी जर 30 दिवसामध्ये करतोय
तर तो एका दिवसामध्ये 3 एवढं काम करतोय. बरोबर. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील, म्हणजे ए अधिक बी दोघांना मिळून काम करायचे, ए आणि प्लस बीचे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम या ठिकाणी किती होणार आहे मुलांनो, पहा ए 2 काम करतोय, बी 3 काम करतोय, म्हणजेच एका दिवसामध्ये 2 अधिक 3 = 5 काम दोघे मिळून करताय. आता पहा मुलांनो पुढे काय करायचंय आपल्याला, ए आणि बी दोघे मिळून एका दिवसामध्ये 5 काम करताय. एकूण काम आपलं आलंय किती, एकूण काम आलंय 90, आणि दोघे मिळून एका दिवसाचं, एका दिवसाचे काम आहे 5, एका दिवसाचे काम 5. मग कामासाठी लागणारे दिवस, कामासाठी लागणारे दिवस किती दिवस लागतील पहा, एकूण काम 90 करायचे, दोघं मिळून 5 काम करतायत, मग कामासाठी लागणारे दिवस बरोबर 90/5 म्हणजे 18 दिवसामध्ये दोघांचंही काम पूर्ण होणार आहे. पहा ए 45 दिवसात, बी 30 दिवसात करतोय, 45 आणि 30चा आपण लसावी काढला, 90 हे काम आपण धरलं, मग एका दिवसामध्ये ए किती करतोय, तर 2 काम करतोय 90/45, बी किती करतोय तर 3 काम करतोय, दोघांना मिळून करायचंय म्हटल्यावर 2 आणि 3 = 5 काम एका दिवसामध्ये होतंय. मग एकूण काम 90 आहे, एका दिवसामध्ये 5 काम होत आहे, 5 खड्डे समजा खणताय, मग 90 खड्डे खणण्यासाठी 90/5 म्हणजे ए आणि बीला एकूण 18 दिवस लागतील.